शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ, गडकरी रंगायतांमध्ये उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांना करणार मार्गदर्शन। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातले तीन चेहरे, विनोद तावडेंवर राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी, तर पंकजा मुंडे आणि विजय रहाटकर यांची राष्ट्रीय सचिवपदी वर्णी। एनडीए आघाडीच्या 21 खासदारांचं शिष्टमंडळ 2 दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर, परिस्थितीचा घेणार आढावा, तर संसदेतील लढाईनंतर आक्रमक विरोधक थेट मैदानात। लोकशाहीच्या बातमीनं सरकारला जाग, मुंबई नाशिक महामार्गाच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। मुंबईच्या नरीमन हाऊसच्या सुरक्षेत वाढ, पुण्यात पकडलेल्या 2 दहशतवाद्यांकडे नरीमन हाऊसचे फोटो सापडल्यानं सुरक्षेत वाढ। अखेर संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल, प्रक्षोभक भाषण प्रकरणी अमरावतीतल्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल। महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधानं करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात राज्यभर आंदोलन, यवतमाळमध्ये भिडेंच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काँग्रेस आक्रमक, भिडेंना अटक करण्याची सर्व स्तरातून मागणी। मुंबईकरांसाठी खुशखबर, शहराला पाणी पुरवठा करणारे 7 तलाव तुडुंब भरले, मुंबईतली पाणी कपात पुढच्या आठवड्यात होणार रद्द। सलग 2 दिवस बरसल्यानंतर राज्यभरात पावसाची उसण, चंद्रपुरातलं पाणी मात्र अजूनही ओसरेना, पाऊस थांबला पण ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल। रविवारी मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक, 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य पश्चिम मार्गावर गाड्या उशिरा धावणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।